iNews。 आपल्या रोटरी क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर शिंदेजी, आपल्या तालुक्याचे लाडके आमदार माझे गुरुवर्य दिलीप दादा वर्षे, सन्माननीय व्यासपीठ रोटरीचे युवा टीम, सगळे कार्यकर्ते आणि बंधू भगिनी, परिचय त्याला तेवढा मोठा नाही आणि परिचयाचा सगळा विषय मांडला गेला तुमचं काय बोला असा पण प्रश्न आहे. आणि मी माझे भाग्य समजतो की गेल्या महिन्यात रोटरीचे कार्यकर्ते आणि कार्यक्रमाला निमंत्रण दिला. बाजूला चालू काही व्यक्तींशी भेटता येईल का, बोलता येईल का असं मानस करून इकडे पोहोचतो. एक सक्सेस स्टोरी की जे आपण भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करून कसं उभारू शकतात त्यात एक थोडक्यात पॉईंट सांगायचा प्रयत्न करतो. 32 वर्षांपूर्वी एक छोटंसं गाव की ज्या गावामध्ये म्हटल्याप्रमाणे शिक्षण, आरोग्य, शेती, व्यसनाधीनता हे सगळं खूप मोठे प्रश्न होते. हे सोडवायचं कोणी, हे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर करायचा की आपण स्वतः पुढे यावं असे मनात एक विचारधारा पुढे यायची, पण याला दिशा नव्हती. आणि त्या दिशा मिळण्यासाठी वनवासी कल्याणाश्रम नावाचं एक संघटन की जे देशभरात काम करतं त्या कार्यकर्त्यांशी संपर्क आला आणि आम्ही ठरवलं की आपण काहीतरी करू शकतो. आपण काम करताना आदिवासी माणूस हा विकासापासून खूप लाभ आहे, त्याला या मुख्य धारकांसाठी आपण काय करू शकतो. कारण आदिवासी समाजात काम करायचं असेल तर आपल्याला विस्थापन थांबवलं पाहिजे. कारण विस्थापन थांबलं तरच आपण शिक्षण, आरोग्य, शेती या विषयात काम करू शकतो. विस्थापन थांबलं तर आपण शक्य नाही करू शकतो. मग ह्यांना थांबवण्यासाठीचे काय कारण आहे तर आपण असं त्यावेळेस ठरवलं की आपल्या अवतीभवती जे उपलब्ध आहे ती संसाधनांचा वापर करता येईल का. मग अशा आपल्या स्थानिक संसाधनांमध्ये कुठले बिंदू आहेत की ते आपल्याला त्याचा शाश्वत विकासाठी वापर करता येईल असं आपण एक 5 बिंदू नक्की केले. त्याच्यामध्ये जंगल, जल, जमीन, जल आणि जनावर म्हणजे गुवाधर शेती हे 5 बिंदू असे आहेत की आपल्याला कुठून आयात करायची गरज आहे हे आपल्यापाशी उपलब्ध आहे आणि याच्यावर आता आपल्या गरजा सोडवण्यात येतील. कारण आपण सगळे बघतो की आपल्या समाजाच्या गरजा खूप कमी आहेत आणि कमी गरजा असतील तर ते शाश्वत विकासाठी चांगला एक मुद्दा होऊ शकतो. असं दंगल, जल, जमीन आणि पशुधन या बिंदूंना स्पर्श करून याच्यावर आधारित आपल्याला काय करता येईल असं चिंतन केलं आणि एक टीम उभी केली आणि टीमच्या माध्यमातून आपण सुरू केलं. आपण बघतो सगळीकडे की वन विभागाचं काम आहे की वन क्षेत्र सांभाळणं, पण आपलं पण काम आहे आपण काय करू शकतो. म्हणून आपण म्हणतो की पर्यावरणाला केंद्रबिंदू धरून आपल्या गरजा सोडवण्यासाठी एक चांगला प्रयत्न. आपल्या शेजारी जे वनक्षेत्र असतं ते गावाला संघटित करून आपल्याला करता येतं. पण गाव संघटित करायचं असतं तर आपण काय करू शकतो तर त्याचं एक सूत्र आहे की ज्या आता बोलण्याचा विषय पुढे आला तो आपल्याला प्रवास करायला लागेल. आपल्याला गावागावामध्ये जाऊन संपर्क करून या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला लागतो. प्रवास केला तर संपर्क वाढेल आणि संपर्क वाढला तर संघटन होईल. मी रोटरीच्या आता सगळे जी वाटेने यांच्या भविष्यात चांगली मदत घेऊ की गावागावात प्रवास केला तर त्या समस्या समजून घेणार आणि त्याच्यावर काम करणे हे आपण 35 वर्षापूर्वी सुरू केलं की जंगल संपला तर जल संपेल, जंगल जल संपलं तर शेती बांधेल आणि जंगल जल शेती संपली की माणूस संपला. त्यामुळे हे चक्र, हे सूत्र, हे सापडण्यासाठीचा प्रयत्न केला. आम्ही स्वतःचा प्रयत्न केला की एक गाव नक्की केलं आणि त्या गावाचं 1100 एकरचं वन सांभाळायचा प्रयत्न केला. त्या 1100 एकर वन सांभाळताना वेगळे नियम केले आणि गावाला संघटित केलं. त्या नियमांच्या अनुसार यशस्वीता आली, त्याचा सर्वे केला तर काही अब्ज किमतीचं वन सांभाळलं गेलं. त्याचा बॉटनिकल सर्वे केला, लक्षात आले वेगवेगळ्या व्हरायटी आहेत याचं जतन केलं पाहिजे. आपण सगळं बघतो की डोंगर सगळे मोडके झाले पण वन संवर्धन ही खूप काळाची गरज आहे आणि ते आपण केली पाहिजे. त्याची सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने सरकारने पण केली. आम्ही 6 तारखेला माननीय आमदार साहेबां सोबत आम्ही सोनपूरमध्ये 3000 वृक्षांची लागवड केली. म्हणजे आपण मिशन मोडमध्ये हा सगळा विषय पुढे जाऊ शकतो का. तर एका गावापासून सुरुवात केली आम्ही, त्या गावाची वन संपदा जर काही
हजार कोटींमध्ये जात असेल ती शाश्वत, याला आपण आणखी काय जोड देऊ शकतो? आम्ही साक्री तालुक्यामध्ये एक 45 गावांचा एक समूह केला संपर्कात, आणि 45 गावांना आम्ही 30,000 एकर क्षेत्र हे वन डेव्हलपमेंट करण्यासाठी घेतले. त्याचा आपण सामुदायिक वन अधिकार 2006 जो कायदा आहे त्याचा आधार घेऊन त्या ग्रामसभेला तो अधिकार दिला, आणि ग्रामसभेला अधिकार मिळाल्यामुळे गावाला असं वाटतं की जंगल आपलं आपण सांभाळलं पाहिजे, आणि ते सांभाळलं तर त्याचं आपलं पुढचं जीवन चांगलं होऊ शकतं असा एक मुद्दा घेऊन त्याचा आपण एक आराखडा बनवायचा प्रयत्न केला. म्हणजे मोदी सरकारने घोषणा केली 2047 ची की 2047 विकसित भारत होईल. पण विकसित भारत करायचा असेल तर आपल्याला शाश्वत मुद्दे पकडून याचा योगदान कसं त्यात वापर करता येईल हा मुद्दा पकडून आपण सातत्याने याच्यात प्रयत्न करत गेलो, आणि वन संपदा हे चांगल्या मोठ्या करून आपण उभे करू शकतो. पण नुसतं वन सांभाळताना आपल्याला विस्थापन थांबायचं असेल तर आपल्याला शेतीमध्ये विकसित काम करायला लागेल, शेतीबरोबर आपल्याला जल व्यवस्थापनाचं काम करायला लागेल. त्याच्यात आपल्याला जर लोकांना बरोबर घ्यायला लागेल, आपण म्हणतो की ऑर्गॅनिक शेती असे 5 बिंदू आहेत, या 5 बिंदूंमध्ये काम करताना लोकांचा सहभाग घेणं खूप काळाची गरज आहे. म्हणजे रोड मॅप तर युवकांचा विषय चांगला चालला की सादर केला उच्च लागण्याचं काम सुरू केलं, खूप चांगला विषय आहे, पण त्याला आपल्याला व्यापक स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात घेता येईल का? म्हणजे मी आपल्या रोटरीकडनं अशी अपेक्षा करेल की आम्ही साखरेमध्ये जे काम उभं केलं ते आम्हाला सतरा तालुक्यात चांगल्या पद्धतीने करता येईल का? म्हणजे गाळ काढण्याचं जे उदाहरण आहे खूप चांगलं आहे, पण आपण आजार होण्यापेक्षा आजार होऊच नाही यासाठी काही प्रयत्न करू शकतो का? म्हणजे गाळ जो काढला आहे पण आपण त्या हरणबाळच्या धरणामध्ये जो कॅचमेंट आहे या तिथं पाणी येतं त्या पाणीबरोबर पाणीबरोबर माती वाहून येते, आणि जर 5 वर्षात आपल्याला गाळ काढायला लागेल, पण याच्यात गाळच येऊ नये यासाठी आपण पश्चिम पट्ट्यात छोटछोटे लूज बोल्डर केले, काही चेंड्याम बांधले, छोटछोटे मातीचे बांध बांधले, वृक्ष लागवड केली मोठ्या प्रमाणावर, तर माती आगळली जाईल आणि निव्वळ पाणी येईल. तर आपल्याला काहीच ट्रीटमेंट करणं ही काळाची गरज होऊ शकते का? याच्यावर चिंतन करणं आणि व्यापक प्रमाणात आपण या पश्चिम पट्ट्यात करू शकतो का? तर रोटरीच्या माध्यमातून जर आपण असे काही गावं निश्चित केले आणि सामुदायिक वन अधिकार म्हणजे काय लोकांना पटवून दिलं, तो अधिकार मिळवून दिला, त्याला राजकीय पाठबळ पण आपल्याला मिळू शकतं, आणि काही गावाच्या गाव आपण उभे करू शकलो तर आपला सुजलाम सुफलाम बागला जो आधीच आहे तो शाश्वत राहील असं मला वाटतं. त्यामुळे मी अपेक्षा करतो आम्ही वन संवर्धन करताना लोकांचा सहभाग असणे शक्य नाही. आमच्याकडे टाटा इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी असतात, आत्ता बारेपड्यामध्ये 3 विद्यार्थी ह्या दिल्ली IIT च्या येऊन थांबलेल्या आहेत. त्याचा मूळ उद्देश आहे की गंगा जल जमीन जर आणि पशुधन या 5 सूत्रांवर आपण सार्वजनिक विकास किंवा सामुदायिक विकास होईल तो कसा करू शकतो याचं चिंतन आणि याचा अभ्यास करूया. बारेपड्यामध्ये दोघांनी PhD केले, एक कॅनडाहून विद्यार्थ्याला होता आणि एक जर्मनीमधला. कॅनडातला जो विद्यार्थी आला त्याच्या लक्षात आलं 2003 की बारेपड्यामध्ये वन संपदा खूप आहे पण महिलांमध्ये जे परंपरागत ज्ञान आहे ते नष्ट होत चाललं, ते संकलित करता येतात. आम्ही थोडा चिंतन केला आणि यातनं काय करता येईल तर वन भाजी महोत्सव हा विषय पुढे आला. सगळ्या वनातल्या भाज्या शोधायच्या, त्या शिजवायच्या आणि प्रदर्शनीमध्ये आणताना त्याची माहिती चांगल्या पद्धतीने सांगता येईल का असा तो मुद्दा होता. आणि बघता बघता 20 वर्ष झाले. गेल्या वर्षी 7 गावातून 2024 महिलांनी भाग घेतला आणि ज्या भगिनीने क्रमांक घेतला तिने 134 भाज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या असे एकूण 110 भाज्याच्या सहभागी होतात. म्हणजे आपण बॉटनिकल सर्वे जो तो पण त्याला जोडायचा प्रयत्न करतो आणि महिलांमधलं परंपरागत ज्ञान तो संकलित करता येईल का. मी आत्ता ह्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेल की ह्यावर्षी 27, 28, 29 सप्टेंबर हा वन भाजी महोत्सव बारेपड्यात होणार आहे. मी 2 महिने आधी आपल्याला सांगतो, आपण सगळ्यांनी येऊन प्रत्यक्ष बघा. या 3 दिवसात काय होणार आहे, सरकारने घोषणा केली की मिलेट्स इयर, पण आपण म्हणतो की मिलेट्स इयर म्हणजे नेमकं काय होतं, कोणी तृणधान्य म्हणतं, कोणी मोठा म्हणतं, पण आपल्या ह्या पश्चिम पट्ट्यामध्ये ह्या सगळ्या व्हरायटी जिवंत आहेत. आपण बघतोय सावा, वरी, बर्टी, भादला, नागली ही जी आहेत ही ओरिजिनल मिलेट्स आहेत. आपण गुगलवर केलं की आपल्याला ज्वारी, बाजरी, मका दिसतं, पण या ओरिजिनल मिलेट्सला आपण योग्य पद्धतीने मार्केटिंग करू शकतो का? तर त्यासाठी आपल्याला शेतकरी उत्पादन कंपनी स्थापन करता येईल आणि याच्या माध्यमातून आपल्याला हे सगळे तृणधान्य देते मार्केटला आणता येतील. म्हणून आम्ही 27 तारखेला त्या भागात पिकणारे जेवढे मिलेट्स आहेत त्याचे वेगवेगळे खाद्यपदार्थ, आम्ही बारीपर्यंत 4 महिलांना म्हैसूरला जेवणाचं संशोधन केंद्र तिकडे पाठवलं होतं,
आणि भगरीपासून वेगळे पदार्थ बनवणे शिकून आले तर आम्ही तुम्ही सगळेजण या 1,000, 2,000, 4,000 जेवढे काही येतील त्या सगळ्याचे मिलेट्सचे पदार्थ आम्ही त्या दिवशी खायला लागलो. दुसरा दिवस जो आहे 27 तारखेचा 28 तारखेचा त्याच्यामध्ये परंपरागत नृत्य परंपरागत वाद्य ह्याच्यात सगळं नष्ट होत चाललंय. म्हणजे आपण म्हणतो की विकास करायचा असताना आता आपल्याला अस्मिता आणि अस्तित्व ह्या दोन गोष्टींना बरोबर घेऊन जर आपण विकास केला तर ते शाश्वत होणार आहे. तर तो दुसरा दिवस आपण त्याच्यात ठेवणार आहे. तिसरा दिवस आपण वन भाजी महोत्सव की जी जगात आयुष्या सगळीकडे पसरला की त्याची एक चांगली बाजू आपण त्याच्यात कुठले प्रोटीन आहे त्याचे काय काय आपल्याला फायदे होऊ शकतात असं प्रत्यक्ष लाईव्ह आपण बघू शकतो का हा मुद्दा त्याला आपण जोडायचा प्रयत्न केला. तेव्हा वन भाजी आणि जंगल हे सगळं सूत्र आहे. म्हणजे वन संवर्धनातनं आपल्याला काय काय उपलब्ध होऊ शकतं मग त्याला जाऊन आम्ही एक वन धनविकास केंद्र पण सुरू केलं. त्या वन धनविकास केंद्रामध्ये 130 कोटी रुपये नक्की केले आणि आमच्याकडे मोहाची झाडं खूप आहेत त्या मुलामध्ये. तो नाशिक जिल्ह्यात या भागात किती असतील सर आता तुम्हाला माहीत नाही पण मोहाचं झाड म्हटलं की आपल्या समृद्धीने झालं. पण आपण असं म्हणू शकतो का आम्ही त्याचा एक प्लॅन बनवला आहे. मोहाच्या झाडाला नेट लावायचे फुलं उचलताना त्रास होतो तो होणार नाही. त्या फुलांना सोलर ड्राईव्हमध्ये आपण ट्राय करू शकतो का. सोलरमध्ये ड्राय केलं तर त्याला त्याचे व्हॅल्युएशनमध्ये त्याचं रूपांतर होईल त्याची किंमत वाढेल. आणि त्याला जर देशी गायच्या घीमध्ये आपण ट्राय केलं तर आपण शहरामध्ये बघतो काजू बदाम पिस्ता हे टेबल ड्रिंक असतं त्याच्यात मोहाची फुलं हे ट्राय करून ठेवलेली तर त्याच्यात खूप किंमत वाढेल. त्याची 2-2,500 रुपये पर केजी त्याला किंमत मिळू शकतो. म्हणून आम्ही डोळ्यासमोर ठेवून हा एक प्लॅन केला आहे. मोहाच्या फुलानंतर त्याला जी फळे येतात त्याच्यावर 1,000 पक्षी जगतात हे किती महत्त्वाचं आहे पर्यावरणासाठी आपण विचार करू शकतो. त्या बियांपासनं आपण तेल काढतो आणि तेल ग्रामीण भागात खाण्यासाठी वापरतो प्रामुख्याने. पण आपण गुगलवर जर सर्च केला तर त्या तेलाची किंमत 3,000 रुपये लिटर आहे. हा सर्वसामान्य माणूस भोजनामध्ये सहज वापरतो त्याला मार्केट क्लीन केलं त्याला व्यवस्थितपणे पॅकेजिंग करून त्याला फिल्टर करून जर मार्केटमध्ये गेलो तर 3,000 रुपये लिटरने तो तेल मिळू शकतो. म्हणजे बारीकपणा शाश्वत विकास आपण यासाठी करतो की आमच्या फक्त एका गावामध्ये 4,435 मोहाचे झाडे त्या सगळ्यांचा हिशोब केला तर काही करोड रुपये त्यात मिळू शकतात. पण आपण म्हणतो की मोहाचं झाड हे ॲग्रो फॉरेस्ट्रीमध्ये कसं देता येईल याला बांधावरच्या फळझाडांमध्ये रूपांतरित करता येईल का याच्यावर संतोषाचा विषय आहे. आणि रोटायटरचे जो ग्रुप आहे याने जर याच्यावर लक्ष घातलं तर आपण जो मौसम खोरा आहे किंवा सगळ्यांमधला जो पश्चिम पट्टा आहे हे उत्पन्नाचं एक चांगलं साधन होऊ शकतं. याला पाण्याची गरज नाही पाऊस पडत न पडो त्याचं उत्पादन येणार असे बिंदू आपल्याला याच्यात काळ करता येतील का. आम्ही म्हणतो की परंपरागत शेती ज्याला सेंद्रिय शेती आपण म्हणतो आपण सगळेजण आधुनिक युगात चालू 21व्या शतकात आहोत. पण 100 वर्षांपूर्वी आपली परंपरागत शेती सगळी बारकळली. आपण सगळे विदेशी बीज आणि सगळ्या गोष्टीचा वापर करतो पण आपल्याकडे जे परंपरागत बीज आहे याचा जर योग्य वापर केला आता आपण जर प्रश्न केला तर नागरी वरई बर्टी हे कुठल्या विद्यापीठात संशोधन झालं तिथंच नाही 1,000 वर्षापासून लोक ते वापरत आहेत याला योग्य किंमत म्हणतात. त्यामुळे शेतीमधला हा जो महत्त्वाचा गाभा हा जोडता येईल आणि हा सगळा ग्रामीण भागामध्ये जोडलेला विषय. तर आम्ही असं म्हणतो की जंगल जल जमीन जल आणि पशुधन हे 5 बिंदू आपण डोळ्यासमोर घेतले तर या 5 बिंदूंना विकसित करण्यासाठी आपण म्हणतो ना की संरक्षण संवर्धन आणि पुनर्निर्माण हे 3 बिंदू त्याला जोडता येतील का असा व्यापक विषय पुढे नेण्यासाठी मला असं वाटतं की रोटरी याच्यात खूप महत्त्वाचा रोल निभावू शकते. आणि भविष्यामध्ये आपली कामाची व्याप्ती पण आपण त्याला होतो की या सगळ्या ग्रुपमध्ये आदिवासी बांधवांना आपण जोडता येईल का त्यांचा परंपरागत ज्ञानांचा उपयोग करता येईल का आणि तो सर्वदूर आपल्याला कसा नेता येईल याच्यासाठी रोटरीकडनं अपेक्षा आहे असं मला वाटतं. हे सगळे बिंदू करताना आम्ही म्हणतो की एक गाव करून चालणार नाही एक क्लस्टर करून चालणार नाही. आम्ही वनवासी कलाश्रमाच्या माध्यमातून जंगल जल जमीन धन आणि पशुधन हे 5 बिंदूंना घेऊन 7 राज्यांमध्ये आपलं काम चाललं आहे. त्याच्यामध्ये गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड ओरिसा महाराष्ट्र अशा ठिकाणी ते या सगळ्या व्यापक आपल्याला पुढे नेता येईल का हा सगळा मुद्दा जो हा घेऊन आपण मध्य भारत जो विषय म्हणतो मध्य भारत गुजरात वेस्ट बंगाल याच्यामध्ये आदिवासी समाजाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आणि आपण बघतो की राष्ट्रीय विरोधक किंवा राष्ट्राला घातक अशा सगळ्या वेगवेगळ्या उपक्रमांमधून पण लोक पुढे जाते. या सगळ्यांमध्ये काम करण्यासाठी योजन नावाचं एक संघटन काम करत आहे आणि त्या योजनेला सेवा योजना
इंटरनॅशनल नावाचा एक ग्रुप आहे वेगवेगळ्या देशांमध्ये काम करून त्याचा CSR पण त्यांना मिळालेला आहे. तर या सगळ्याच्या माध्यमातून कसं पुढे जात आहे. आणि एनर्जीमध्ये काम करताना मुख्यतः गायीचा कसा वापर करता, म्हणजे बैलांचा वापर शेतीसाठी करता येईल का, त्याच्यामध्ये आपल्याला वेगळ्या CSR मिळून गावामध्ये सोलर एनर्जीचा वापर करता येईल का. म्हणजे आम्ही मुंबईतून एका कंपनीत संपर्क केला आणि आम्हाला 1 कोटी रुपयाचा CSR मिळाला. आम्ही 5 गावांमध्ये सोलर पंप सिस्टम लावले. म्हणजे आदिवासी शेतकऱ्याचं जमीन छोटी आहे, 4-5 एकरची जमीन असते, इरिगेशन असतं, पण 4-5 शेतकरी एकत्र एक पंप वापरला तर त्याचा एक चांगला परिणाम कसा होऊ शकतो. आपण सोलर होमलाईनचा वापर करू शकतो का, सोलर ड्राय सिस्टमचा वापर करू शकता, म्हणजे नवीन तंत्र पण आपण त्यात जोडता शकतो का. अशा सगळ्या मुद्द्यांवर गेली 32 वर्ष आपण सातत्याने काम करतो. पण या सगळ्या गोष्टी करताना आपण विचार करतो की आपण गेली 32 वर्षे काम करते, याचा परिणाम दृश्य रूपात आपण काय देऊ शकतो. तर आम्ही असं म्हणतो की बारीकात कोणी कधी विचार केले तरी 5 मुद्दे आम्ही दाखवू शकतो की गाव संघटित झालं आणि वेगवेगळ्या संघटना संस्थांनी मदत केली तर आपण चांगल्या पद्धतीचं दंगल उभं करू शकतो. गाव संघटित झालं तर काही शेकडो बांध आपण श्रमदानात बांधू शकतो. सरकारकडनं आहे, सरकारचं काम आहे, त्याच्यावर सरकार मदत करेल. पण आपण दंगल सांभाळू शकतो, श्रमदान पाणी आणू शकतो आणि गाव संघटित झालं तर 1-5 गावांना पिण्याचं पाणी सप्लाय करू शकतो. शेतीमधला मोठा बदल होऊ शकतो. हे वास्तव चित्र आम्ही असं म्हणतो की वन बाजी स्पर्धेच्या निमित्ताने आपण जवळ आहोत. इथं बारीकडे 50 ते 60 किलोमीटर अंतरावर आपण कधी येऊन बघू शकता. एक चांगली आनंदाची गोष्ट म्हणजे आपले माननीय आमदार साहेब प्रत्यक्ष येऊन त्यांनी पूर्ण दिवस ते सगळं बघितलं आणि काही सूचना पण केल्या काय चांगल्या गोष्टी होऊ शकतात. छोटे छोटे बांध येते, बांधांची कष्टाची संख्या वाढू शकेल, जंगलामध्ये विविधता कशी येऊ शकेल. म्हणजे आमचा नेहमी डोंगराचा एक भाग आम्ही नाशिक जिल्ह्याचा म्हणतो. आमचा बारीपाडा जो येतो गुजरातचा आणि महाराष्ट्राची सीमा आहे, तसं धुळे नाशिकची पण एक सीमा आहे. धुळे नाशिक आणि डांग जिल्हा ज्याचा आम्ही डोंगराच्या माथ्यावर येतो त्याच एक बाजू पूर्ण ओसाड दिसते. त्यामुळे मी नेहमीच म्हणतो की रोटरीसारख्या एक क्लबने कारण शेवटी कसं आहे की संघटन ह्या गोष्टी होणार नाही आणि संघटित होणे काम करण्यास म्हणजे रोटरी आरोग्यामध्ये खूप मोठं काम करते. शहरामध्ये वेगवेगळ्या संघटन करून वृक्ष लावून आयुष्य पण चाललायचं. पण ट्रायबल बेल्ट आपण ट्रायगेट करू शकतो का, कारण ट्रायबल बेल्टमध्ये या कामाची खूप गरज आहे. मी एवढंच म्हणेन की आपण प्रत्यक्ष हे सगळे काम बघावं आणि आपल्या ह्या सगळ्या प्लॅनमध्ये आपल्या क्लबमध्ये जंगल जल जनजन आणि पशुधन यांना समाविष्ट करून आपण सर्वांगीण विकासासाठी काही गाव निश्चित करून याला येणाऱ्या काळामध्ये गती देऊ शकतो का, एक मिशन मोडमध्ये काम करू शकतो का, ही अपेक्षा करून मी माझं देऊ शकतो का. तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो. ठरणारच, कारण इथे ड्रायफ्रुट, स्टील आणि क्रॉकरी वर 20% सूट आहे. खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट, शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा.